नमस्कार मित्रांनो आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स या आपल्या चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपली जी सी टी सेलने काल जी एक मेरिट लिस्ट जाहीर केली होती तर ती मेरिट लिस्ट म्हणजे आपलं जे सिलेक्शन लिस्ट आहे कॅप राऊंड वनची तर ती सिलेक्शन लिस्ट काल आलेली आहे तर मित्रांनो आजचा दिवस तुमचा सर्वांचा इन्फॉर्मेशन काढण्यामध्ये गेलेला असेल असं आपण गृहित धरू आणि आता उद्यापासून तुमची जी ॲक्च्युअल ॲडमिशन प्रोसेस असणार आहे तर ही तुम्ही स्टार्ट करणार आहात तर याच्यामध्ये तुमची डी डीची प्रोसेस असेल त्यानंतर तुमचे जे सिलेक्शन लेटर डाउनलोड करण्याचं असेल तर ही प्रोसिजर आता तुम्ही करायला लागायचं आहे तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं असेल किंवा रिटेन्शन द्यायचं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजला जाणं गरजेचं आहे जे कॉलेज तुम्हाला झालं आहे तिथे तर सर्वप्रथम मी अशा मुलांचं कॉंग्रॅच्युलेशन्स किंवा अशा मुलांना कॉंग्रॅच्युलेशन देतो ज्या मुलांना कॉलेज ॲलॉट झालं आहे आणि ज्यांना चॉईस नॉट ॲवेलेबल आलं आहे तर त्यांनी चिंता करण्याची गरज नाही नेक्स्ट राऊंडमध्ये किंवा अजून तीन राऊंड बाकी आहेत त्याच्यामध्ये तुम्हालाही सर्वांना कॉलेज मिळण्याची शक्यता दाट शक्यता आहे कारण की विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे असं आपल्याला राऊंडमध्ये दिसतं आहे तर मित्रांनो या सर्व बाकीच्या गोष्टी राहिल्या तर आजचा आपला मेन व्हिडिओचा टॉपिक असा आहे तो म्हणजे तुम्हाला सिलेक्शन लेटर जे ॲडमिशन प्रोसेससाठी लागणार आहे तर आज आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की आपण कशा पद्धतीने सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला गुगलची जी वेबसाईट आहे तर ही दिसत असेल तर आपण इथं यू आर एलमध्ये सर्च करणार आहे की ई टी सेल तर ई टी सेल ज्यावेळेस तुम्ही सर्च करणार तर तुमचं जे फर्स्ट नंबरचं जी वेबसाईट आहे तर तुम्हाला या वेबसाईटवर करायचं आहे क्लिक आणि आतमध्ये जे पोर्टल ओपन होईल तर पोर्टलमध्ये तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस ॲन्युअल इयरमध्ये ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला परत खाली स्क्रोल करायचं आहे आणि आपल्या अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशनमध्ये बी एस सी नर्सिंगचं जे पोर्टल आहे तर तुम्हाला या पोर्टलवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या पोर्टलवर क्लिक करणार तर न्यूजमध्ये तुम्हाला पहिलेच दिसेल की डाउनलोड सिलेक्शन लेटर आणि दुसरं ऑप्शन दिसणार आहे कॉलेज फीडबॅक मोडूल तर आपण या दोन्ही टॉपिकवर आज व्हिडिओ तुम्हाला देत आहे आत्ताचा हा व्हिडिओ आपला सिलेक्शन लेटरवर असणार आहे आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ तुम्हाला भेटेल तर तो कॉलेज फीडबॅक मोडलवर असणार आहे त्यामुळे आजचे दोन्ही पण व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत आणि तुम्ही सर्वांनी हे बघा म्हणजे तुमचे जे, जे डाऊट्स असतील तर ते क्लिअर होऊन जातील तर आत्ता आपण कुठलं बघतो आहे तर आत्ता आपण बघतो आहे सिलेक्शन लेटर आपण सध्या या पॉईंटकडे मित्रांनो फोकस करत आहोत तर सिलेक्शन लेटर करायच्या वेळेस आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे डाउनलोड करण्यापूर्वी आपल्याला ह्या पोर्टलवर एंट्री करायची क्लिक करायचं आहे एंट्री केल्यानंतर तुमच्यासमोर हे असं जे पेज ओपन होईल तर आता आपण ह्या पेजमध्ये काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे बघू आणि स्टेप बाय स्टेप बघू कशा पद्धतीने तुम्ही तुमचं सिलेक्शन लेटर हे डाउनलोड करू शकता तर तुम्ही इथं बघू शकता सिलेक्शन डाउनलोड सिलेक्शन लेटर दोन हजार चोवीस पंचवीस इथं यांनी एकदम ठळक गुलाबी अक्षरामध्ये दिलेलं आहे तुम्हाला सर्वांना ते दिसलंच असेल त्यानंतर आता आपण खाली येणार आणि यांनी दिलेले जे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत तर आपण थोडं इन्स्ट्रक्शनला हायलाईट करू आणि इन्स्ट्रक्शनबद्दल आपण जाणून घेऊ तर हे आहेत मित्रांनो आपले इन्स्ट्रक्शन्स तर इन्स्ट्रक्शन नंतर जे आपलं पहिलं इन्स्ट्रक्शन आहे तर पहिलं इन्स्ट्रक्शन आता आपण वाचतो आहे तर काय द कॅन्डिडेट इज ॲडवाईज टू रिपोर्ट अँड जॉईन द अॅलॉटेड कॉलेज ॲज अर्ली ॲज पॉसिबल म्हणजे काय जे कॉलेज तुम्हाला सी टी सेलने कॅपराऊंड वनमध्ये दिलेलं आहे तर तुम्हाला त्या कॉलेजला लवकरात लवकर जाणं हे गरजेचं आहे आता लवकरात लवकर किती तारखेपर्यंत तर आपल्याकडे एकतीस तारीख ही लास्ट डेट आहे कॅपराउंड वनची तर तुम्ही कॅपराऊंड वनपर्यंत तिथे फिजिकल जॉईनिंग करू शकता किंवा तिथे रिपोर्टिंग करू शकता तुम्हाला रिटेन्शन द्यायचं असेल बेटरमेंट करायचं असेल दोन्ही प्रोसेससाठी तुम्हाला कॉलेजला जाणं आवश्यक आहे तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला पण एकट्याला पाठवू शकत नाही विद्यार्थी असणं तिथं गरजेचं आहे त्यानंतर आता आपण बघतोय दुसरी इन्स्ट्रक्शन तर दुसऱ्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय दिलेलं आहे द कॅन्डिडेट आर फर्दर ॲडवाईस टू कंडक्ट द अॅलॉटेड कॉलेज ऑथॉरिटीज फॉर डिटेल्स बिफोर प्रोसिडिंग म्हणजे कॉलेजला जाण्यापूर्वी तुम्ही पर्टिक्युलर कॉलेजला फोन करा आणि त्यांचे काय काय डिमांड्स आहेत किंवा तिथल्या ऑथॉरिटीला कॉल करून तिथले जे नियम आहेत तर तुम्ही ते नियम विचारून घ्या जेणेकरून ते जा सा जा जे डॉक्युमेंट सांगतील ज्या प्रकारचा डीडी सांगतील ज्या प्रकारचे तुम्हाला फोटोज कॉपी वगैरे सांगतील तर त्या सर्व तिथं लागणाऱ्या सामग्री आहे तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे प्रिपेअर असाल आणि सिलेक्शन लिस्ट पण तिथे लागेल ती पण ऑलरेडी तुमच्याकडे प्रिपेअर असेल त्यानंतर आता आपण बघूया तीन नंबरचं इन्स्ट्रक्शन तर तीन नंबरचं इन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे कॅन्डिडेट मस्ट प्रोड्यूस ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अलॉंग विथ द वन सेट ऑफ फोटो जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट ॲडमिशनसाठी न्यावे लागतील त्यानंतर काय ओरिजिनल स्कॅन डॉक्युमेंट्स इन पी डी एफ फॉर्मेट त्यानंतर तुमची जी ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तर ते तुम्हाला तुमच्या पी डी एफ फॉर्मॅटमध्ये पण कन्वर्ट करून ठेवायचे आहे आपल्या फोनमध्ये ॲप असतात तर तुम्ही तिथून तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे फोटो काढून एक पी डी एफ बनू शकता ॲज इन्फॉर्मेशन इन द इन्फॉर्मेशन ब्रोचर ॲट द टाईम ऑफ रिपोर्टिंग ॲट द अलॉटेड इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट म्हणजे तुम्हाला जे पण ॲलोटेड इन्स्टिट्यूट झालेलं आहे ॲलोटेड कॉलेज भेटलेलं आहे तर तुम्हाला तिथे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याची पी डी एफ घेऊन जाणं अनिवार्य आहे तर हे सिंपल इन्स्ट्रक्शन होते जे आपण आपलं सिलेक्शन लेटर डाउनलोड करण्यापूर्वी बघतो आहे इन्स्ट्रक्शनवर आपण जास्त फोकस करतो आहे कारण की इन्स्ट्रक्शन भरपूर जणांना समजत नाही भरपूर जण परत तेच तेच प्रश्न विचारतात की कॉलेजला कधी जायचं जाणं गरजेचंच आहे का वगैरे वगैरे त्यानंतर आता आपण ॲक्च्युअल आपले जे सी टी सेलचं जे सिलेक्शन लेटर ले आहे तर सिलेक्शन लेटर आपण कसं डाउनलोड करणार तर आपण हे बघतोय तर डिग्री टाईप जो आहे तर डिग्री टाईपमध्ये तुम्हाला इथं ह्या खाली दिलेला जो अँगल आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आपली जी अंडर डिग्री आहे तर अंडर अंडर डिग्रीला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कोर्सच्या कॉलममध्ये येऊन तुम्हाला आपला बी एस सी नर्सिंगचा म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग हा कोर्स इथे सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचा जो ई टीचा कॅप ॲप्लिकेशन नंबर असणार आहे तर तो कॅप ॲप्लिकेशन नंबर तुम्ही या प्लेसमध्ये फिल करणार त्यानंतर सी टीचा जो रोल नंबर असणार आहे तर तो रोल नंबर तुम्ही या प्लेसमध्ये फिल करणार आणि तुमचा जो एस एम एल आहे म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट तर स्टेट मेरिट लिस्ट नंबर तुम्ही या जागेमध्ये फिल करणार त्यानंतर परत खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं दिसते डेट ऑफ बर्थ तर डी एम एम वाय 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 तर ह्या फॉर्मॅटमध्ये डी डी म्हणजे डेट त्यानंतर इथे येतं आहे मंथ आणि इथे येतं इयर अशा फॉर्मॅटमध्ये दे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आणि हा खाली दिलेला कॅपचा तुम्ही इथं प्लेस करून हा जो कॅपचा आहे तर तो तुम्हाला इथं ब्लँक जागेमध्ये टाकायचा आहे आणि तो कॅपचा टाकल्यानंतर तुम्हाला लगेच खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तर ते ऑप्शन म्हणजे काय शो सिलेक्शन लेटर जर तुम्हाला कॅपच जर समजलं नाही तर त्याला अल्ट्रा करण्यासाठी तर त्यांनी -E. एक बटन पण दिलेलं आहे मला नाही वाटत की खूप अवघड कॅप्च आहे आता हा कॅपच जर बघायला तर काय झेड ए एफ एम डब्ल्यू ई एकदम असे सोपे सोपे वर्ड्स असतील जेणेकरून तुम्हाला तुमचं सिलेक्शन लेटर शो सिलेक्शन लेटरवर जायचं आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे सिलेक्शन लेटर आहे ते तुम्हाला लगेच मित्रांनो भेटून जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे सिलेक्शन लेटर आहे तर ते डाउनलोड करू शकता यानंतर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही त्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारू शकता आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दलही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका त्यानंतर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण की नर्सिंगविषयी येणारे अपडेट्स आणि नर्सिंगविषयी येणारे लेक्चर्स त्याच्यानंतर सर्व जी आर इन्फॉर्मेशन आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलमधून सतत करणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलसोबत कनेक्टेड राहा जेणेकरून तुमचा पण भविष्यामध्ये फायदा होईल तर अशा प्रकारे तुम्ही सिलेक्शन लेटर डाउनलोड करायचं आहे आणि जिथे पण तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तुमची नेक्स्ट प्रोसेस करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला तुमचा अशाच प्रकारचा सपोर्ट राहू द्या परत एकदा धन्यवाद